हाय मायरा. हाय. कशी आहे तू? बरी आहे. सो आज काही स्पेशल गोष्ट आहे मायरासाठी. आम्ही काहीतरी घेतलं आहे, स्टडी मटेरियल काहीतरी आहे. तर ते नेमकं काय आहे ते तुम्हाला आता थोड्या थोडं दाखवणार आहे, बिकॉज बाहेरचे एक्झिक्युटिव्ह आले आहेत, त्याचा डेमो आम्हाला देणार आहेत. आणि ते कसं आहे, कसं काम करतं आहे, काय त्याची कॉस्टिंग आहे, हे तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात सांगू. आणि माझं आणि श्वेताचं खूप दिवसापासून बोलणं चालू होतं की असं काहीतरी घेऊ मायराला, जेणेकरून ती इंटरॅक्टिव्ह लर्निंग कुठेतरी ना कुठेतरी बाहेर जाऊन पण करू शकतो आपण. की जरुरी नाही की स्कूलच किंवा काय, ऑफलाईन ऑनलाईन पण करू शकतो आपण. सो मोबाईल बघण्यापेक्षा काहीतरी, हा ते एक बेटर होतं की ते इंटरॅक्टिव्ह लर्निंग म्हणून आहे. तर ते आपण आता बाहेर जाऊन बघू. ते एक्झिक्युटिव्ह आले आहेत आणि अजूनही काही स्पेशल होणार आहे या ब्लॉग मध्ये. तुम्ही एंड पर्यंत हा ब्लॉग बघा, काहीतरी स्पेशल आहे. हे की नाही? चलो लेट्स गो देन. एसी लावू का? सो ही आहे ते, इट इज फ्रॉम बायजूस आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंग म्हणून काहीतरी आहे. आणि बॅग पण आहे का त्याची? अरे बायजूस लर्न स्टेशन. तुम्हाला यांचं पहिले इंट्रोडक्शन देतो. हे आहेत मिस्टर मयूर गांगुर्डे आणि ह्यांनी आम्हाला हे आमचे काय म्हणतात सगळं हेल्प केलं. कसं हे आपल्याला घ्यायचं आहे, याचं काय सगळं कसं वर्क करतं हे आम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे ते आता. आणि हा तो किट आहे. ओपन करा मायरा. बायजूस ओपन. त्याला चार्ज करायला लागेल का? अच्छा टॅबलेट आहे. ओके. सो याच्यामध्ये नॉर्मली गेम्स वगैरे तुले आहेत, कार्टून्स थ्रू स्टिकर्स वगैरे. हे चार्जर जो तुम्ही नॉर्मली युज करू शकता. काय स्टोरीज वगैरे दिले मोस्टली, तुम्ही गेम्स वगैरे बनवू शकता याच्या थ्रू, कार्टून्स वगैरे, प्रत्येक गोष्ट ऍक्टिव्हिटीज सारखे. ओके. हे काय आहे? हे पण शीट्स आहेत. शीट्स आहेत. अच्छा. तुम्हाला सगळे बुक्स नाही आले अजून? बुक्स येतील मोस्टली 2-3 days. अच्छा. मग हा फक्त किट आहे? ओके. पण हे इंटरॅक्टिव्ह आहे? हे पण हे पण इंटरॅक्टिव्ह आहे. अच्छा. तुम्हाला ते पण एक्सप्लेन करेल कशा पद्धतीने कनेक्ट. ओके. सो हे असे नॉर्मल शीट्स नाही, ते इंटरॅक्टिव्ह शीट्स आहेत. म्हणजे आम्हाला त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की जसं आपण इथे काही ड्रॉ करतो आहे तसं तिथेही त्या टॅबलेटवरती होणार आहे. तर आपण ते सगळं बघू, पहिलं त्यांना सेटअप करू दे पहिलं सगळं. हा आणि हा जो पेन आहे ना, इंटरॅक्टिव्ह पेन आहे ना? ओके. हा इंटरॅक्टिव्ह पेन आहे. विस पेन. ओके. तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगतो, हे आहे इंटरॅक्टिव्ह शीट्स आहेत आणि हे ना त्यांचं एक सेन्सर आहे. या सेन्सरच्या ऑस्मो किट म्हणतात त्याला. आणि या सेन्सरच्या पुढे जर हे शीट्स ठेवतोय आपण तर हे सगळं इथे रिफ्लेक्ट करतं आणि इथे जे काही आपण करणार आहे ते स्क्रीनवरती रिफ्लेक्ट करतं. जर मायला कुठे चुकत असेल तर ही त्याला सांगते. बरोबर ना? असंच आहे ना? या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी इथे रिफ्लेक्ट केल्या. बरोबर. सो मोस्टली ना इथे ना सगळ्या गोष्टी ना स्टोरी वाईज दाखवलं जातं, बिकॉज मुलांना लहानपणापासून स्टोरी ऐकण्याची खूप सवय असते. सो इथे प्रत्येक गोष्ट स्टोरी सोबत इंटरॅक्ट केली जाते, त्याच्या पद्धतीने मुलं शिकतात. मोस्टली आपण बोलतो की स्टडी मध्ये मुलांचं लक्ष द्यावं लागेल, इथे तेच होतं की मोस्टली मुलांना तिथे इंटरॅक्शन केलं जातं, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट क्लिअर केली जाते. आता रब नाव करू, आता जॉईन करायचं. नाव यु नीड टू जॉईन इट. हा आता वन सगळं जॉईन कर. मायरा इथे ड्रॉ करते आणि तसंच ते इथे ड्रॉ होत जात आहे. समजा मायरा इथे कुठे चुकत असेल, आता मायरा काय सांगे? व्हॉट इज दिस ॲनिमल? सी हॉर्स. सो मायराने जे ड्रॉ केलं आहे ते इथे इंटरॅक्टिव्हली ते त्यांनी हे केलंय. आणि मायराने जेव्हा हे डनचं बटन दाबलं तेव्हा ती स्वतः अनालाइज करते की बरोबर आहे की नाही आहे ना? असंच आहे ना? सो ही अशा वर्कशीट्स आहेत, अशा भरपूर वर्कशीट्स येतात. काही पझल्स आहेत, अल्फाबेट्स आहेत, स्टँडिंग लाईन आहे. तुम्हाला इथे हे पण दिलेलं आहे, लाईक मुलांना आपण एबीसीडी कशा पद्धतीने शिकवतो इथे वेगळ्या पद्धतीने शिकवले जाते. लाईक आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतात. ओके. सो मी तुम्हाला ही लायब्ररी दाखवत होतो, इथे प्रत्येक गोष्ट फोनिक्स झालं, स्किल्स झाले, वोकॅबलरी झाली, माय वर्ड्स, या सगळ्या गोष्टींबद्दल दाखवलं जातं. लाईक मॅथ्स, व्हिडिओज,
गेम्स थ्रू पण इथे शिकवलं जातं प्रत्येक गोष्ट. सो मिस्टर मयूरनी आम्हाला बरंच काही एक्सप्लेन केलं आहे आणि सगळं सांगितलंय कसं हे युज करायचं आहे आणि काय हे इंटरॅक्टिव्ह लर्निंग स्टेशन आहे बायजूस. काय म्हणतात फॉर द लास्ट नेक्स्ट 5 इयर्स आम्ही हा प्लॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये अपर के जी फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे 4 स्टँडर्ड साठी आम्ही हे पॅकेज घेतलं आहे. आणि आजकाल मुलं ऑनलाईन म्हणजे मोबाईल वरती बऱ्याच वेळ असतात. इट इज बेटर की त्याच्यासाठी काहीतरी एक इंटरॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये लर्निंग काहीतरी होत आहे. आणि आता मगाशी मी बघितलं की तिथे डिस्नी कॅरेक्टर्स आहेत जसं की मिकी आहे, मिनी आहे, गुफी आहे, सो डोनाल्ड डक आहे. सो मुलांना ते इंटरॅक्ट करण्यासाठी खूप मिनी सो एक पटापट ते कनेक्ट करू शकतात, शिकू शकतात आणि खूप छान आहे. म्हणजे मी तर डेफिनेटली रेकमेंड करेल मुलांना हे घेण्यासाठी. आजकाल बेटर आहे मोबाईल बघण्यापेक्षा तर खूपच चांगलं. खूपच चांगलं नक्कीच नक्कीच. काय होतं ना आजकालची जनरेशन पूर्ण मोबाईल मध्ये जाते राईट. सो आपण त्यांना ना किती पण बोललो ना मोबाईल नका घेऊ त्यांचं लक्ष तिकडे जात नसेल. सो आपण फक्त मोबाईल त्यांच्या हातात देतोय बट तिथून ते अभ्यास नाही करत. इथे काय होतं ना ते अभ्यास पण करताय आणि त्यांचं नॉलेज पण वाढतं. बरोबर. सो याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट आपण इथे क्लिअर करतो. नक्कीच नक्कीच. सो वी स्ट्रॉंगली रेकमेंड टू चेन्नई. आणि हे फोर्थ फिफ्थ पण आहे ना म्हणजे असं नाही की हे ओके ना 12th स्टँडर्ड पर्यंत पण आहे. अच्छा. सो नंतर तुम्ही पुढे पण एक्सटेंड करू शकता. सो ह्याचं नाव आहे डिझनीज बायजूस अर्ली लर्न ऍप राईट. सो हे असं काही आहे. आणि ह्याची जी काही कॉस्टिंग किंवा ह्याचं काही तुम्हाला जर घ्यायचं झालं तर मिस्टर मयूरचा मी नंबर खाली फ्लॅश पण करेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांचा नंबर पण टाकेल. सो यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट मिस्टर मयूर कांगुर्डे आणि ते तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतील घरी येऊन सगळं. आणि फक्त एक रिक्वेस्ट आहे की त्यांना फोन करून आमचा नंबर मागू नका. बट इज अ व्हेरी गुड पर्सन. म्हणजे त्याने खूप आम्हाला व्यवस्थित समजलं आहे. आय थिंक ही थर्ड मीटिंग आहे आपली. आणि जे काही माझे डाऊट्स होते किंवा काय होतं तो लगेच यायचा मला सगळं सांगायचं की सर हे असं आपण करूया किंवा व्हॉट एव्हर इट इज. ही हॅड रिली हेल्प मी इन दिस ओव्हरऑल प्रोसेस हे सगळं करण्यासाठी. आय ऑलवेज रेकमेंड करतो मी तुम्हाला सगळ्यांना हे घेण्यासाठी मुलांसाठी. आपण आता मजा करून लोकांपर्यंत एक्सपिरियन्स पण शेअर करू. आम्ही हळूहळू मायरा कसं हे लर्न करून तिला काय इम्प्रुव्हमेंट दिसतात आम्हाला तेही आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. ओके येस. म्हणजे फक्त एवढंच की आपल्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून की तुम्ही वारंवार कॉल करून त्यांच्याकडे नंबर मागू नका. असं करणार नाही. आपली तसे फॅमिली खूप समजूतदार आहे असं करणार नाही. बट तरी पण बिकॉज त्यांच्या लाईफ मध्ये ते बिझी असतात. सो असं काही आहे. आणि हे आम्ही ना ऍक्च्युली नाशिकला जेव्हा गेलो होतो ना बायजूस हे मायराने तेव्हा बघितलं होतं आहे ना तिने बघितलं होतं. आणि तेव्हा आम्ही जस्ट झलक बघितली होती ते इंटरॅक्टिव्ह शीट्स. आणि म्हणजे फॉर्च्युनेटली असंच आम्हाला कधीतरी वॉक इन मध्ये कुठेतरी आमचा नंबर घेतला बायजूस साठी आम्ही ते एनरोल केलं आणि दॅट्स हाऊ वी गॉट कनेक्टेड विथ मिस्टर मयूर. तर छान आहे. आपण बघूया आता कसं आपल्याला युज करता येईल. मजा येते आहे की नाही. आपण आपला एक्सपिरियन्स पण शेअर नक्की शेअर करू आम्हाला. म्हणजे मायराला कसं काय फेस करते ती, तिचं इम्प्रुव्हमेंट कसं होत आहे, तिला आवडतंय का की नुसतंच घेऊन असं पडून आहे, तर हे सगळं नक्की आम्ही तुमच्यावर शेअर करू. ओके. आणि असं नाही की ऍक्च्युली आम्ही तुम्हाला हे दिलं त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करत. ओके. नेक्स्ट 5 इयर्स साठी तुम्हाला जे पण डाऊट्स आहेत तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. प्रत्येक गोष्ट क्लिअर करू शकता. जेवण करूया आणि थोड्या वेळ नंतर भेटूया. काहीतरी आहे आपल्यासाठी स्पेशल. ओके लेट्स गो देन. सो बायजूस आम्ही ते तुम्हाला मगाशी दाखवलं आणि आता आपण जातो आहे कुठेतरी बाहेर म्हणजे कुठे. येस आम्ही चाललोय चेंबूरला मामाकडे. माझी बहीण आली आहे लंडन वरनं आणि शनाया आली आहे. आणि मागे एका ब्लॉग मध्ये मी मामाकडे गेलो होतो चेंबूरला. त्याच्यामध्ये मला माहिती निखिल होता, निखिल अनुजा होती, यश होता, श्रुती होती. तर तो ब्लॉग मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. त्याची टायटल तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा. त्यावेळेस गेलो होतो आम्ही. तर आज परत आम्ही त्याच्याकडे जाणार आहे मामाकडे आणि भेटणार आहे. कारण ती परत जाणार आहे लगेच लंडनला. ओके. तो सनायला भेटूया आपण. नितीनला तुमची ओळख करून देईल, मनुषी ओळख करून देईल आणि शनायाची ओळख करून देईल. आणि तुम्ही जेव्हा गेले होते तेव्हा मी नव्हते.
का ही कुठे होती ही कुठे होती श्रुती श्रुती काकी बरोबर ए होती ना तू ड्रॉइंग करत होती ना ग आजीने वडे केलेले मटन वडे होतीस की तू आठवत नाही छोटी होती ना आता केवढी मोठी झाली पाच वर्ष झाले का चलो लेट्स गो देन लिफ्ट नवीन लॉबी वाटतं मामाच्या इथं हो का ऊपर जा रहा है अच्छा सुसू आली का अच्छा डान्सिंग डान्सिंग इकडे 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 एवढी जोराची आली हा तू झोपली होती का मग एवढ्या वेळ तुला हॅलो हॅलो झोपली होती एवढ्या वेळ का काय म्हणतो हाय शनया अग भाई हॅलो काय म्हणतो मस्त 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 आयएसटी ती कधीपासून वाट बघते कधीपासून आपण सुसू करून घ्या नाही ना सुसू करून घ्या मग तुम्ही खेळा अरे देवा देवा सुसू करून घ्यायचा पहिला बोल तरी काहीतरी बोल ना ग यार से समथिंग नो हा वा 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 वाय सो शाय हा वाय सो शाय यू डूइंग नाटक ना हा है ना येस यू आर आई नो इट है ना मायरा नाटक करते नहीं काय ते बघू एक मिनिट बघू एक मिनिट बघू ना होता है तुझे फोटो करणार फोटो काढ एक मिनिट चला असं असं कर ना असं नाही नाही फोटो शेअर करतो डायरेक्ट ब्लॉगच शेअर करतो मी तुला आता
यू विल बी इन आवर व्लॉग्स. सो ही आहे मनु. हाय मनु. हाय. व्हाट हैपेंड व्हाट हैपेंड. आणि हा आहे नितिन. नेक्स्ट टाइम आपण व्हेरी गुड आयडिया. That is another good idea. Another good idea. London is not so near. It's a bit far. It's not like going to Lonavala. People get Sunday. It will be a long flight for Myra. But that's okay. She'll still fly that far. Thank you. That's a good idea, isn't it? जरा बोल तरी आमच्यासाठी. जरा आम्हाला एकदम मेमरी तरी आहे की नाही. काय गं अरे वा. ओके हो का ग. Is it? Huh? Oh, yeah. Bye-bye. Bye-bye, Shania. So let me introduce you to Manu. Manu, hi Manu. He London last day. And here is Nitin. Nitin in London last day. London last day. And here is Shania. Hi. आणि मामाला आणि तुम्ही मामाजीला भेटलो असालच ऍज युजल. मामी काहीतरी बनवते काय नाही बनवणार आता. ओके चलो चलो आता आपण निघूया. हा आलो होतो ना आपण तेव्हा आपण मस्त पैकी मज्जा केली होती ना. फिश खाल्लं ना. वडे वडे होते. वडे डोनट होत. हा हा वड्याला डोनट बोलवत. सो मामाकडनं आम्ही निघालो आहे आणि मी आता चाललो आहे मायराला डान्स क्लासला घेऊन जाण्यासाठी. ऍक्च्युली डान्स क्लास नाही म्हणता येणार आपण, पण मायराला काय म्हणतो एक व्हिडिओ करायचा आहे. हा येस इंस्टाग्राम वरती मायराचा जो आता रील जातो आहे चंद्रमुखी या डान्स वरती गाण्यावरती, तर ते प्रॅक्टिस इथे आम्ही गेले 4-5 दिवसापासून करतो आहे. हे आहे आकार फाईन आर्ट मुलुंडीसला आहे आणि इथे मिस्टर चिराग त्यांना शिकवत आहेत हा डान्स. सो हियर इट इज. संगती गाणं थोडं जरा फास्ट आहे तर श्वेता म्हणत होती की तिला थोडं प्रॅक्टिस असेल तर बरं राहील. सो म्हणून मायरा इथे डान्स. हा तिला गाणं खूप आवडलंय. सो मायरा फॉर द लास्ट 3 दिवसापासून असं काही स्टेप्स करते आहे आणि मिस्टर चिराग त्यांना हे सगळं स्टेप्स शिकवत आहेत. ऍक्च्युअल डान्स कोरिओग्राफ दुसऱ्यांनी केलं आहे पण मायराला कोरिओग्राफ चिराग करत आहेत फॉर द लास्ट 3-4 दिवस आणि खूप छान करते मायरा. मी तर ऑलमोस्ट 3-1 दिवस झालेत आणि हे खूप छान करते मायरा. आरशात नाही बघायचं. येस आरशात नाही बघायचं, आपण डिरेक्टली आता करायचं. ओके येस. आणि जी इंस्टाग्राम वरती रील आता जी पब्लिश झाली आहे आणि जे काही मेहनत ह्या दोघांनी घेतली आहे तर इट इज रिअली वंडरफुल आहे की नाही. आणि चिराग बसवलं. येस येस. आणि ह्यांची डान्स अकॅडमी आहे चिराग डान्स अकॅडमी, तिथे आम्ही आत्ता आहेत आणि ह्यांचा नंबर मी खाली फ्लॅश करेल आणि त्यांचा इंस्टाग्राम पेज पण आहे राईट चिराग वाघेला 96. तर हे तुम्ही नक्की त्यांच्या पेजला व्हिजिट करा आणि इफ यू वॉन्ट टू लर्न समथिंग इन डान्स
वॉट ऑल डान्स तुम्ही काय काय करणार मला सांगा जरा. बॉलिवूड आणि तिन्ही. अच्छा, हे तीन कॅटेगरी मध्ये तुला शिकवतात. तर नक्की यांच्याकडे आणि हे मुलुंडला आहे आकार फाईन आर्ट. तर मी तुमचा यांचा ऍड्रेस पण नक्कीच टाकेल आणि नक्की व्हिजिट करा. हे की नाही मायरा, म्हणजे मायरानी तीन दिवसांमध्ये खूप छान शिकल्या. म्हणजे मी थोडं स्पेक्टिकल होतो कसं करेल कसं करेल. हा म्हणजे पहिल्या दिवशी इट्स अ रिझन हे आहे की ती गाणं खूप फास्ट आहे आणि स्टेप थोड्या डिफिकल्ट होत्या. बिकॉज आधी काय आपण कसं काही करून चालायचं पण म्हटलं नको आता, कारण का तिला खूप हे होतं की मला हे करायचंय. तर मी म्हटलं तर तुला करायचं तर म्हटलं तर चांगलं काहीतरी करू म्हणून मग आपण म्हटलं तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि देन वी डिसाइडेड टू डू दिस. आहे की नाही मायरा? नाही पण छान केलं तीन चार दिवसामध्ये. हा आपण असं प्रॅक्टिस थर्ड डे आज. हा इट्स ओके. येस, सो थँक्यू चिराग. आपण करतच राहू, प्रॅक्टिस करतच राहू. येस, चलो आता आपण जाऊया ना घरी. जेवायचं. ओके, सो वी आर बॅक होम. आणि तसंच सकाळी ओपनिंग ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं मायरासाठी आम्ही डिझनी बायजूज अर्ली लर्न ऍप घेतलं आहे. इथले लर्न स्टेशन म्हणतात ते लोक. आणि त्याचं रिझन हे आहे की ना आजकाल मुलं खूप मोबाईलमध्ये आहेत आणि मायरा इज नॉट एन एक्सेप्शन. मायरा पण मोबाईल बघते बट थोडा वेळ लिमिटेड वेळ असतो तिला. हा तर तिला काही असं की पेपा पीग आहे, नंतर मासा अँड बिअर असे हे आता तिला नवीन एक काहीतरी खूळ लागले. आता तारक मेहताचं बघायचं. तर ठराविक गोष्टी आहे जी आम्ही तिला बघायला देतो. तर म्हटलं की एक असं काहीतरी टॅबलेटमध्ये तिला काही जर इंटरॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये लर्न करता आलं शिकता आलं तर काय नाही. तर म्हणून आम्ही ते घेतलं आहे, परचेस केलं आहे. आम्ही हे 5 इयर्ससाठी परचेस केलेलं आहे आणि त्याची जी कॉस्टिंग आहे इट इज अराउंड 96,000. आणि ते वाया स्कॉलरशिपमध्ये काहीतरी ते म्हणतात म्हणजे एक प्रकारे डिस्काउंट आहे ते त्या पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. आणि तुम्ही जर हे डिरेक्टली जर ऑनलाईन परचेस करायला गेला त्यांच्या ज्या स्टोरवरनं बायजू स्टोरवरनं तर त्याची कॉस्टिंग काहीतरी 2-2.5 लाख रुपये काहीतरी आहे. बट यर वी गॉट अ गुड डिस्काउंट आणि चांगल्या रेटमध्ये मला आम्हाला मिळालं आहे. आणि मिस्टर मयूरनी आम्हाला खूप छान पद्धतीने हेल्प केलं सगळं ते समजवण्यामध्ये आणि कसं काय वर्क करतं सगळं. थोडंफार प्राइस प्रत्येकाला वर खाली होत असते. हा वेरी पण होईल खूप नाही पण थोडे, कारण आता हिचं सिनियर पासून आहे तर दुसरं कोणाचं फर्स्ट पासून. एक्झॅक्टली त्यानुसार त्यांचे प्राइसिंग त्यांचे चेंज होत राहतील. बट रफ अँड अराउंड मायराचं सिनियर केजी फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असे 5 इयर्ससाठी आम्हाला हे जी कॉस्टिंग आहे ही 96,000 गेली आहे. आणि तुम्ही जर कॅल्क्युलेशन वाईज जर बघितलं ना तर 1500-1600 रुपये महिना येतं 5 वर्षासाठी. म्हणजे आज ट्युशनची फी तेवढी तर आहेच आहे. हा म्हणजे आणि आम्ही विचार केला की आता शूटवर जातो तिथे ब्रेक असतो त्यावेळेला तिथे करू शकते. आणि जास्ती तर ट्रॅव्हल मध्ये म्हणजे नाशिकला गेलो की तिचा असं होतं मम्मा कधी येईल कधी येईल तर ती बोर होते. तर आज ती मस्त ते त्याच्यावरती तिचं सगळं चालू काहीतरी शिकेल तरी त्यातनं असं मोबाईल बघण्यापेक्षा. आणि लांब असतो म्हणून आणि अजून आहे की तुम्ही ते इन्स्टॉलमेंट मध्ये पण भरू शकता. हा त्याच्यामध्ये वेगळे फायनान्स स्कीम आहे असं काही नाही की तुम्हाला एकदमच भरायचं आहे की असं काही नाहीये. यू कॅन पे इन बाय इन्स्टॉलमेंट. ते सगळं तुम्हाला तो एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी येईल. मयूरला तुम्ही फोन करा, त्याचा नंबर तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल आणि त्याचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल. यू कॅन जस्ट गिव्ह हिम अ कॉल अँड ते तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतील बायजूज रिलेटेड जे काही आहे ते. आणि मायराचा काय प्रोग्रेस होतोय या संदर्भात वी विल कीप यू पोस्टेड रिगार्डिंग इट. आम्ही तुम्हाला सांगू की ते घेऊन खरंच उपयोग आहे की नाही कसं काय ते पुढे जाऊन तर नक्कीच आम्ही शेअर करू. नक्कीच. नंतर ऑलमोस्ट 2-2.5 वर्षानंतर आपण मनूला भेटलो, नितीनला भेटलो, यू आर मीटिंग फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम, शनायाला भेटलो. तर मजा आली मायराला की नाही? व्हेरी एक्साइटेड. आणि शनाया माझी बेस्टेस्ट कजन होती. ओ माय गॉड, कशी बोलते ती है ना क्यूट ती. ओ माय गॉड, खूप छान तिचा ऍक्सेंट आहे आणि मला ते ऐकायला एवढं बरं वाटतं ना. पीस वाटलं तिच्या ती जे बोलते ते थोडं मोजकच बोलली ती, थोडी लाजत होती मला माहित नाही. मला ती जे काय मोजक जे काय बोलली ना मला खूप छान वाटलं. पीस होता तिचा ऍक्सेंट ऐकायला है ना. येस,
आणि तुम्ही आता नंतर जे बघितलं मायरा डान्स शिकते आहे, त्याचं रिझन असं आहे ते जे चंद्रमुखी जे हे सॉन्ग आहे थोडं फास्ट आहे आणि त्यामध्ये खूप काही स्टेप्स नजाकत आहेत आणि मायराला खूप दिवसापासून झालं होतं की मला ती रील करायची आहे. तर मायरा म्हणे ठीक आहे म्हणलं बघू म्हटलं. मग श्वेताने म्हटलं की नाही मी तिच्यासाठी मग ड्रेस सेम टू सेम डिझाईन केलाय तिने श्वेताने. ड्रेस तुम्ही बघितला तो ड्रेस डिझाईन केलाय मानसीने. येस, जिने मायराचा पाडव्याचा ड्रेस पाठवलेला तिनेच हा पण ड्रेस डिझाईन केलाय आणि तिचं इंस्टाग्राम पेज आहे ममिता म्हणून. येस, ते मी देईलच डिस्क्रिप्शन मध्ये. आणि तिने खूप छान म्हणजे मी तिला तिने त्याच्यावर मायरा लिहिलं. मायरा लिहिलंय. येस, तुम्हाला इथे साईडला थोडा तो फोटो फ्लॅश होत असेल तुम्हाला या साईडला ते सगळे कॉस्ट्युम कसा वाटत होता. आणि मानसी दीदी तू जो ड्रेस दिलाय ना साडीवाला प्रचंड आवडलाय. मी कधी मायरा मी बोल बोल आणि मी कधी असं घालेन दुपार एकदा माझी अशी शाळेत पण एकदा घालायची. ओके घालूया आपण. ओके मायरा फ्रेंड्स तुम्हाला माहिती का मला साडी घालायची ती मज्जा येते. मायराला साडी घालायला खूप आवडत. ती तुम्ही ढोलीडा ढोलीडाची जी तुम्ही जी रील बघितली ती ऍक्च्युली श्वेताची फुल साडी म्हणतात तिला. अख्खी जी साडी आहे ती साडी तिला डबल करून काय काय केलं तिने तिला माहिती ती तिने नेसवली आणि ती तिने घालून पण घेतली आहे. ती नाचली त्याच्या हा याच्यावर नाचली आहे ती. आणि नवीन झाले कधीपासून तिचं होतं की मला डान्स क्लास लावायचा आहे. हा सो चिराग खूप छान पद्धतीने तिला शिकवतो आहे. तीन दिवसांमध्ये छान स्टेप शिकवला. येस येस खूप छान आहे. तर तुम्ही चिरागच्या डान्स अकॅडमीमध्ये तुम्हाला एनरोल होत असेल तर यू कॅन डेफिनेटली गो अँड व्हिजिट त्या आकाट फाईन स्टुडिओमध्ये. आणि त्याचा नंबर तुम्हाला इथे दिसत असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट हिम इफ यू वॉन्ट टू लर्न डान्स अबाउट इट. है की नाही? आणि आता वॅकेशन पण येतात. येस, तर असा सगळा होता आजचा हा काय म्हणतात इंटरॅक्टिव्ह आणि धमाल आणि मस्तीचा हा ब्लॉग. पण त्याआधी आपण असं काय बोलतो. सो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. डू लाईक शेअर अँड कमेंट टू सबस्क्राइब माय कॉर्नर. यो बाय बाय.